कांद्याला 30 रुपये बाजारभाव झाला आहे, 35 रुपये बाजारभाव झाला आहे. बोंबा मारणाऱ्या मीडियावाल्यांनी जरा पुढचा शेतकऱ्याचा व्हिडिओ पहा, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया पहा, काय म्हणतो आहे तो. कांद्याला बाजारभाव वाढलेत, पण बराखीमधले 50-30% कांदे सडलेले आहेत हे मीडियावाल्यांना दिसत नाही आहे. लॉकडाऊनमध्ये बरेचसे महिने मार्केट बंद असल्यामुळे, तसेच मागणी नसल्यामुळे 5-6 रुपये कांदा विकला जात होता. त्यातच बळीराजाने भाव मिळेल यासाठी बराखींमध्ये कांदे घास ठेवले होते. परंतु त्याही कांद्याची परिस्थिती काय आहे पाहूया शेतकऱ्याच्या तोंडून. व्हिडिओ पाहूयात त्याचा, काय म्हणतो आहे तो लाईव्हमध्ये. चला तर सुरू करूयात. हे बघा, 3,000-3,500 रुपये भाव चाललाय. आणि शेतकऱ्याची काय अवघड होती बघून घ्याल तुम्ही. अहो काय म्हणून तुम्ही भाव वाढला, 3,000 झाले, मीडियावर बातमी खूप होती. अशी बी बातमी काहीतरी पुढे येऊ द्या ना. ही इतकी हाल होती शेतकऱ्याची, एवढा कांदा सडला, याचा कोणी व्हिडिओ काढत नाही. भाव वाढताय याचं कारणच येणार हो. कांदे जर एवढे सडताय तर भाव वाढणारच ना. अहो खाऊ दे ना चांगले. या शेतकऱ्याजवळ आहे कांदे, त्याला विचारायला होऊ द्या ना 4 पैसे. कुठे जात आहे तुमचं का? सर्वसाधारणतः आमची बरीचशी शेतकऱ्याची परिस्थिती हीच आहे सध्या. बघा ना तुम्ही, अहो कांदे बघा ना तुम्ही काय. या या इकडे या, ट्रॉली इकडे बघा ना तुम्ही. ट्रॉलीत किती कांदे बघा ना. हे बघा परिस्थिती काय तुम्ही. आम्हाला हे बघा काय परिस्थिती. आणि आज मीडियावर याची बातमी येत नाही, शेतकऱ्याच्या चाळीत कांदा सडला हे नाही येत. फक्त शेतकऱ्याच्या कांद्याला आज 3,500-4,000 रुपये मार्केट झाले, ही बातमी खूप खोली येते.